फुलंब्री तालुक्यातील पाल येथे कोविडचे एकाच वेळी 25 जण पॉझिटिव्ह आल्याने उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरपंच जया जाधव यांनी दिली आहे। फुलंब्री तालुक्यातील पाल ग्रामपंचायत सरपंच जया जाधव यांच्या पुढाकाराने जाधववाडी परिसर आणि पाल गावात कोविड तपासणी तसेच कोविड लसीकरण करण्यात आले आहे। तपासणी केल्यानंतर एकावेळी 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली आहे। त्यामुळे आज ग्रामपंचायतच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून गाव संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे। तसेच नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। तसेच विविध नागरिक तसेच विविध प्रकारच्या माध्यमातून जनजागृती करून नागरिकांना नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी सरपंच जया जाधव, सभापती चंद्रकांत जाधव, सोसायटी चेअरमन श्रीकांत जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष तेजराव जाधव, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, सदस्य चंद्रशेखर जाधव, अप्पासाहेब जाधव, शेख रब्बानी, संदीप तुपे आदींचा गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी केला आहे। ग्रामपंचायत पाल सौम्य सरपंच जय अमर जाधव पाल ग्रामपंचायत अंतर्गत गावातील काही नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, तर काही लसीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहे। ब्रेक द चेन नियमाचे पालन काटेकोरप्रमाणे करण्यात येत आहे। सर्व अत्यावश्यक सेवा दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू आहे। इतर सर्व वेळेत लॉकडाऊन कोविडची टेस्ट करण्यात आली आहे। सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। सर्व नागरिकांची कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठानची नागरिकांची बैठक घेऊन सर्व नियमाचे पालन करण्यात येत आहे। नियमाचे पालन एकमताने करण्यात आले आहे। गावात नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। गावात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे। सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामध्ये पाल ग्रामपंचायतीचे सरपंच सौ जयाते अमोल जाधव त्यांचे काही सक्रिय सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी पुढाकार घेऊन जागृतपणे या संकटाला सामोरे जात असताना उपाययोजना व जनतेमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं आणि उत्कृष्टपणे हे काम करत असताना 2 दिवसापूर्वी कोरोनाची मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी करण्यात आली, त्यामध्ये जवळपास 25 लोक ही पॉझिटिव्ह निघाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही संख्या वाढत असताना गावामध्ये त्याचा जास्त शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जागृती केली, नियमाचं पालन करण्याचं सर्वांना आवाहन केलं आणि त्याचा फैलाव अधिक मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून ज्या परिसरामध्ये रुग्णाची संख्या जास्त आहे असा परिसर सील केल्यासारखा थोडा बाधित असलेल्या लोकांना प्रतिबंध घालण्यासाठी उपाय योजना राबवल्या, त्याबद्दल खरं म्हणजे ग्रामपंचायतीचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद पण देतो व त्याचप्रमाणे गावातील काही प्रतिष्ठित नागरिक व इतर चांगली व्यक्ती समोर येऊन लोकांना आवाहन करत असताना मी पण आपल्या माध्यमातून सर्व पालवासियांना नम्रपणे आवाहन करतो की आपण या महामारीच्या संकटामध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। अत्यावश्यक असेल त्याच वेळेस घराच्या बाहेर पडलं पाहिजे, सॅनिटायझरचा नियमितपणे वापर झाला पाहिजे, हात स्वच्छ धुणे, विनाकारण गर्दी करू नये असं मी आपल्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना नम्र निवेदन करतो व आपण सर्वांनी मिळून या महामारीचा सामना करण्यासाठी एकत्र होऊन काम करावं अशी सर्वांना विनंती करतो व आपण सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन करतो आणि थांबतो। ज्ञानेश्वर जाधव माझे सरपंच पाल जाधव वडील आमच्या पेशंट वाढायला लागले आणि तिथलं एरिया पूर्ण सील केला, बल्ल्या वगैरे लावल्या, त्या लोकांना सावध राहायचं सांगितलं, काळजी घ्या, सॅनिटायझर वापरा, हात धुवा, जेणेकरून आजार पसरणार नाही याची दखल घ्यावा, आम्ही सुद्धा दखल घेणार।
आम्ही सकाळी आज 8 वाजेला उठून सर्व टपऱ्या हॉटेली दुकानं सगळं बंद करण्यात आले आहे. तरी सर्वांनी मला सहकार्य केलं याबद्दल गावकऱ्यांचे मी आभार मानतो. नमस्कार, मी पाल ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर भगवानराव जाधव. आज मला सांगावंसं वाटतं की आमच्या गावात भरपूर प्रमाणात लसीकरण झाले आणि आमच्या ग्रामपंचायततर्फे आम्ही फार लसीकरणावर जोर दिला आणि 2 दिवसापूर्वी 155 लोकांची टेस्ट घेतली. आज तरी आणि अजून चालू आहे. आज आम्हाला म्हणजे त्याच्यामधून 25-26 जण निघले. आज आमच्या ग्रामपंचायततर्फे इतकं काम प्रगतीपथावर आहे की ते आज आम्ही दिवसभर त्या कामासाठी आम्ही सर्व टीम आमची आमचे मार्केट कमिटीचे सभापती चंद्रकांत जाधव, त्याच्यानंतर आमचे ग्राम सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रीकांत जाधव, आमचे तंटामुक्ती अध्यक्ष तेजराव पाटील जाधव, आमचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, आता माझ्या संघ काम करता सदस्य अप्पासाहेब जाधव, जयपाल जाधव, जयपाल ठाकूर, संदीप तुपे, हे सगळं सर्वजण आम्ही ग्रामपंचायत सगळे सदस्य आम्ही आमच्या अहोरात्र आम्ही म्हणजे आज आमच्या गावाला वाचवण्याकरता, कारण आज हे फार मोठं संकट आलेलं आहे, हे वाचवण्याकरता आम्ही फार मोठा प्रयत्न करतोय आणि आम्ही यशस्वी होऊ, कोरोनाला आम्ही 100% हरवू ही आम्हाला खात्री आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.